नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। माया आणि मृण्मयी गुंजाला विचारत असतात की तुला नाटकासाठी घ्यायला कोण आले होते, उत्तर दे। तेव्हा गुंजा घाबरतच म्हणते की उमेर भाई। माया लगेच रागाने म्हणते की तो तुला न्यायला आला आणि तू लगेच गेली, स्वतःची लायकीसुद्धा विसरून गेली होती का? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माणसाने नेहमी लायकीनुसार स्वप्न बघायचे असतात। येथे तुझ्या स्वप्नांनासुद्धा किंमत नाही आणि कशालासुद्धा, त्यामुळे आत्ताच्या आत्ता येथून निघून जा। तुझा जो काही पगार असेल तो तुला घरपोच मिळेल, परत या कॉलेजच्या आसपाससुद्धा तू दिसायचे नाही आणि यापुढे तू जगामध्ये दिसणार नाही, अशी धमकी देऊन गुंजाला ती हाताला धरून बाहेर जायला सांगते। तर गुंजा रडतच तेथून निघून जाते, मायाही जोरात आऊट असे ओरडत असते। त्यानंतर इकडे बाबळी ही घरातील सर्वांना सांगत असते की हा आहेर दिल्याशिवाय आपलं नातं कसे पक्क होणार। गुंजा आणि साहेबा यांच्या तर नातं आहे, परंतु हा आहेर दिल्यानंतर आपल्यातील सुद्धा नातं पक्क होईल। तेव्हा घरातील सर्वजण धक्क्याने बघत असतात, तर विजय विचारते की मधू, अगं मधू ह्या काय बोलतात? तेव्हा मधूसुद्धा धक्क्याने उभी राहते आणि विजयाला म्हणते की वहिनी, काहीतरी अशा पद्धती असतात, मग त्यांच्यासुद्धा काही पद्धती असतील, घरच्या मालकाला काही भेटवस्तू देण्याच्या काही पद्धती त्यांच्यासुद्धा असतील। तेव्हा बाबळी खुशून म्हणते की आता कशा बोललात, आओ इकडे सगळीकडे काय डोंगरवाडीतमध्ये सुद्धा आणि सर्वत्रसुद्धा ह्या पद्धती सुरूच आहेत आणि आमच्या डोंगरवाडीच्या गरिबाच्या घरचं तुम्हाला काय कौतुक असणार? परंतु फुल न फुलाची पाकळी हे तुम्ही गोड मानून घ्या। तेव्हा अशोकदादा म्हणतात की ॲक्च्युली याची खरंच गरज नाही, तर बाबळी म्हणते की अगं हो, गरज नाही म्हणजे कसे, रीतीभाती असतात, मग हे सर्व करावे लागते आणि गुंजाला तर तुम्ही किती प्रेम दिले आणि या जगामध्ये कोण इतकं कुणासाठी करत नाही। तेव्हा अशोकदादा आणि भास्करदादा म्हणतात की आहो, प्रेमाची किंमत आणि त्याची परतफेड अशी नाही होत नसते, परंतु त्या इतक्या आग्रहाने देतात। मग ते भास्करदादा अशोकदादाला ते स्वीकारायला सांगतात। बाबळी म्हणते की तुम्हाला हवं तसं घ्या, तर विजयासुद्धा खुशून म्हणते की बाबळीताई, तुम्हाला हवं तसं द्या आणि आम्हाला हवं तसं घेऊ, का ग मधू? तेव्हा विजय आणि भास्करदादा हे अशोकला बसायला सांगतात। मधू मात्र शांत होऊन हे सर्व बघत असते। तेव्हा मधू आणि अशोकदादा हे बसतात, तर बाबळीही त्यांचं छान असं प्रकारे औक्षण करत असते। तर मधू त्यांच्याकडे बघत विचार करत असते की बाबळीताई, मला माहिती आहे की हे सर्व तुम्ही विहीनबाई या नात्याने करता, परंतु आहेराची देवघेव करून आपलं नातं जुळणारतील नाही। आणि बाबळीही औक्षण झाल्यानंतर मधूच्या हातामध्ये कबीरचे कपडे आणि तिची साडी देते आणि अशोकदादांनासुद्धा कपडे देते। तेव्हा मधू विचार करते की कबीर, हे सर्व काय सुरू आहे? तू किती जणांचा विश्वास टांगणीला लावला, श्रद्धा वगैरे सर्व काही। आणि ती गुंजासुद्धा हे सर्व होऊन देते। तर बाबळीही अशोकदादा आणि मधू ह्यांना नमस्कार करते। तर विजय विचारते की काय ग मधू, साडी तुला आवडली नाही का? तेव्हा मधू म्हणते की नाही, छान आहे। तेवढ्यात कबीर घरी येतो, तर मधू बाहेर येते आणि कबीरला बाजूला घेऊन, कुठे गेला होतास? येथे गुंजाची आई घरामध्ये येऊन बसली, गुंजा कामावर गेली आणि घरामध्ये काय होऊन बसेल याची कल्पना तुला नाही का? येथे माझा बीपी लो होतो आणि तू बाहेर फिरतोस। तेव्हा कबीर म्हणतो की काय झाले, काही घडले का? तर झालेला सर्व प्रकार मधूही कबीरला सांगते आणि विचारते की आता काय करायचे ठरवले, गुंजाची आई अजून येते किती दिवस राहणार? तर कबीर म्हणतो की मला समजते की गुंता वाढत चाललाय, परंतु माझ्या डोक्यातील गुंता आता सुटला, आता काही कन्फ्युजन नाही, सर्व क्लिअर झाले। तर मधू म्हणते क्लिअर झाले म्हणजे काय? आणि कबीर, तुझ्या डोक्यामध्ये नक्की काय सुरू आहे, असे विचारते। तेवढ्यात गुंजाही रडतच घरी येते आणि आतमध्ये जायला निघते, तर कबीर म्हणतो की गुंजा, तू इतक्या लवकर कॉलेजमधून कशी आलीस? तर गुंजा खोटे सांगते की मी रजा घेतली, आई आली म्हणून, आणि गुंजा रडतच आतमध्ये जायला निघते। तर कबीर म्हणतो की थांब गुंजा, आणि गुंजाला जवळ बोलवून तो म्हणतो की तब्येत बरोबर नाही का? आणि तिच्या अंगाला हात लावून बघतो, तर तब्येत तर व्यवस्थित आहे। तर मधू विचारते की तुमचं नेमकं काय सुरू आहे आता तरी खरे सांगा? तर गुंजा म्हणते की मला ती नोकरी नाही करायची। कबीर म्हणतो की गुंजा काय झाले, तुला मायामामी किंवा मृण्मयीने कामावरून काढून टाकले की काय? तर गुंजा उत्तर देत नसते। तर मधूसुद्धा विचारते की गुंजा, नेमकं काय घडले ते खरे सांग, का तू मनाने ही नोकरी सोडून दिली? तेव्हा कबीर गुंजाच्या हाताला धरतो आणि गुंजाला बाईकवर बसण्यासाठी सांगून
तो गुंजाला इकडे कॉलेजमध्ये घेऊन यायला निघतो. तर मधू म्हणते की अरे काय सुरू आहे तुमचं नेमकं काय, तर गुंजा घाबरतच बसते. तर कबीर गुंजाला घेऊन इकडे कॉलेजमध्ये येतो आणि मृण्मयी आणि मायाला विचारतो की तुमचा नेमकं प्रॉब्लेम काय आहे. आणि कोणत्याही कर्मचाऱ्याला असं विना नोटीस विना तडकाफडकी कामावर काढण्याचा कोणी अधिकार दिला तुम्हाला? माया म्हणते की हे विचारणारा तू कोण? तेव्हा कबीर म्हणतो की पत्रकार. तेव्हा कबीर म्हणतो की तुम्ही तुमच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला काढले नाही, हे तर कॉलेज आहे, येथे काही कामावर ठेवण्याचे आणि काढण्याचे सुद्धा नियम असतात. तर माया उठते, कॉलेज जरी असले तर ते माझे कॉलेज आहे, त्यामुळे रूल्ससुद्धा माझे आणि कॉलेजसुद्धा माझे. तेव्हा कबीर विचारतो की हुकुमशाही आहे का? गुंजा तुमच्या विरोधात लेबर कोर्टामध्ये सुद्धा जाऊ शकते आणि जाऊ शकते नाही तर जाणार, असे स्पष्ट शब्दात तो उत्तर देतो. तिचा काय गुन्हा आहे ते रिसर लिहून द्या आणि मग तुम्हाला जे करायचे ते करा. तर माया म्हणते की तुला जिकडे जायचे तिकडे तुम्ही जाऊ शकता आणि जी केस माझ्यावर टाकायची ती तू टाकू शकतो. माया प्रधान कुणाला घाबरण्यातली नाही. तेव्हा माया गुंजाला म्हणते की मागच्या वेळेस मी तुला 5 लाख रुपये दिले होते, परंतु आता 10 लाख रुपये देते. मग ते पैसे घे आणि कायम तुझे तोंड काळे कर, परत इकडे तोंडसुद्धा दाखवू नकोस. तेव्हा कबीर म्हणतो की सर्वात अगोदर पैशाचा मास दाखवणे बंद करा. माणसाची किंमत ही पैशापेक्षा असते ही गोष्ट लक्षात ठेवा. मृण्मयी विचारते की कबीर तुला इतका पुळका का रे तिचा? तर कबीर म्हणतो की मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो. मग ते अन्याय करणारे बाहेरचे जरी असले किंवा घरातले जरी असले तरी मी बघत नाही. तेव्हा गुंजाही कबीरला शांत राहायला सांगते आणि मृण्मयीताईला हात जोडून सांगते की तुम्ही सुद्धा शांत व्हा, एकमेकांशी भांडू नका, शब्दाने शब्द वाढतात. तर कबीर गुंजाला म्हणतो की तू कुणासमोर हात पसरते आणि त्याची गरज नाही, कारण सर्वामध्ये तुझी काही चूक नाही आणि सर्वात अगोदर चुकीच्या माणसासमोर तू रडायचे बंद कर. तर गुंजा म्हणते की मला ही नोकरी सुद्धा नको आणि इथले पैसे सुद्धा नको, आणि गुंजा रडतच बाहेर निघून जाते. तर कबीर मायाला म्हणतो की तुमची ही मनमानी तुम्हाला खरंच खूप महागात पडणार आणि मृण्मयी यांचं तर जाऊन दे, परंतु तू सुद्धा जे काही वागते ते खूप चुकीचे वागते. आणि मायाला म्हणतो की मी तुम्हाला सोडणार नाही. तर माया म्हणते की गेट आउट आणि कबीर रागाने बाहेर निघून जातो. तर कबीर बाहेर आल्यानंतर गुंजा तेथे नसते म्हणून कबीर धावतच जातो. त्यानंतर माया म्हणत असते की तुला जिकडे जायचे तिकडे जाय, माया प्रधान कोणाला घाबरणारी नाही. तर मृण्मयी रडतच असते. माया बाहेर येते आणि आपल्या गुंडांना कॉल करून सांगते की ती पोरगी इथून कॉलेजमधून निघाली आणि आज ती राहता कामे नये म्हणून गुंजाला मारण्याची सुपारी देते. आणि गुंजा आज तुझा शेवटचा दिवस असेल म्हणून माया खुश होते. त्यानंतर गुंजा इकडे रोडने जात असते, तर काही 2 गुंड मायेने दिलेली सुपारी ते गुंड येतात आणि गुंजाला आडवी होऊन तिला धरतात. तर गुंजा त्यांच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करून धावत असते. तर कबीर सुद्धा बाई करून तेवढ्यात तेथून जात असतो. तर ते गुंड गुंजाला पकडतात आणि त्यातील एक गुंड दुसऱ्या गुंडाला म्हणतो की चाकू काढ आणि इला कायमचं संपून टाक. तेव्हा तो गुंड हा चाकू गुंजाच्या पोटामध्ये खुपसणार, तोच लगेच कबीर येतो आणि तो चाकू धरून त्या गुंडांची चांगली धुलाई करतो. तेव्हा ते गुंड घाबरून तेथून पळून निघून जातात. तर कबीर गुंजाला म्हणतो की चल. तर गुंजा रागाने म्हणते की मी येणार नाही, मला एकटीला सोडून द्या, तुम्ही जा. तर कबीर पुन्हा मागे वळतो आणि गुंजाला परत चल असे म्हणतो. तर गुंजा म्हणते की का समजत नाही का साहेबा तुम्हाला की तुमच्यासोबत राहून तुम्हाला माझ्यामुळे तुमचे जीवन मला आयुष्य खराब करायचे नाही. गुंजा म्हणते की मी तुम्हाला कसे समजावून सांगू, तुम्हाला का समजत नाही, मी तुमचा जीव वाचवला म्हणून तुम्ही माझी काळजी करताना. तर कबीर खुशून गुंजाकडेच बघत असतो. गुंजा म्हणते की आत्ता तुम्ही माझा जीव वाचवला, मग आपली भेटूनपाट झाली. गुंजा म्हणते की मी जर तुमच्या आयुष्यामध्ये राहिले तर तुम्ही चांगले आयुष्य जगू शकणार नाही. तुम्ही मृण्मयी ताईंसोबत सुखाने जीवन जगा, माझ्या मागे का म्हणजे गुंतून राहिलात, का स्वतःचा विचार करत नाही, नवीन जगायला का सुरुवात करत नाही, का तुम्ही तुमच्या बायकोचा विचार करत नाही? तेव्हा कबीर हसून म्हणतो की मी तर बायकोचाच विचार करतो, कारण मी माझ्या बायकोच्या प्रेमात पडलो आणि गुंजाच्या जवळ येतो आणि बायकोला हे मी अजून सांगितले सुद्धा नाही, असे बोलतो. तर गुंजा म्हणते की मग तुम्ही तुमच्या बायकोला आत्ताच जाऊन सांगा. तेव्हा कबीर म्हणतो की तेच सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु गुंजा तू बोलूनच देत नाही, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो झिपरे. तेव्हा कबीर गुंजाच्या हाताला धरून आय लव्ह यू गुंजा, माझं तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणतो. तर गुंजाही कबीरकडे बघतच असते. तर कबीर गुंजाला म्हणतो की तू तर हे सर्व अगोदर सांगून मोकळी झाली होती, परंतु मी तुला हे आत्ता सांगतो आणि माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तर
म्हणते की नाही साहेबा. तेव्हा कबीर म्हणतो की हो, मी खूप स्ट्रगल नंतर हे स्वतःला मान्य केले आणि स्वतःच्या मनाशी खूप लढलो सुद्धा, परंतु आता सर्व स्वच्छ दिसते, मग आता मी येथून माघार घेऊ शकत नाही आणि काही दिवसाने हक्काने मी सर्पदारांची सून म्हणून तुझा हक्क तुला देणार आणि तुझी जागा सुद्धा, आणि हे मी तुला वचन देतो. म्हणून गुंजाचा हात हातामध्ये घेऊन कबीर गुंजाला वचन देतो आणि गुंजा, आता माझा निर्णय झाला आणि हे करण्यापासून आता मला कोणीही थांबवू शकत नाही. तेव्हा गुंजा लगेच कबीरच्या तोंडाला हात लावते आणि साहेबा तोंडाला येईन ते बोलू नका, तुमच्या कुठल्याच गोष्टीवर माझा अधिकार नाही, मला तुमचं प्रेम मंजूर नाही, माझी चूक झाली, मी तुमच्यावर जीव लावून बसले, परंतु त्या बदल्यात मला खरंच साहेबा तुमच्याकडून काही नको होते. प्रेम तर नाहीच, पुढच्या सात सुद्धा जन्मात मला तुमचे प्रेम नको. तुमच्या प्रेमावर तुमच्यावर फक्त मृण्मयताईंचा हक्क आहे, त्या चुकीचे वागतात कारण ते तुमच्यासाठी तुमचं प्रेम त्यांना मिळावे म्हणून त्यासाठी त्या असे वागतात. प्रेम आहे म्हणूनच तुमच्यासाठी वाटेकडे डोळे लावून बसलात, परंतु तुम्ही तर त्यांना कोणताच हक्क दिला नाही. तेव्हा कबीर म्हणतो की माझं आणि तुझे लग्न अगोदर झाले, मग बायकोचा हक्क फक्त तुझाच माझ्यावर असू शकेल. तर गुंजा म्हणते की नाही साहेबा, आपलं लग्न हे बळजबरीने झाले, तुमच्या घरच्यांचा आनंद त्या तुमच्याच लग्नाचा आहे. मृण्मयी ताईंना मी स्वतःची बहीण मानली, स्वतः रक्षेचा धागा मी त्यांच्या हातामध्ये बांधला, त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये काही वाईट घडायला नको. तेव्हा कबीर म्हणतो की आपलं लग्न हे बळजबरीने जरी झाले असले तरी प्रेमात कधी कुणाचे काही चालत नाही, प्रेम तर बळजबरीने होऊ शकत नाही ना. आणि माझं मृण्मयीवर प्रेम नाही गुंजा, आणि तुझे सुद्धा माझ्यावर प्रेम आहे, माझे सुद्धा तुझ्यावर, त्यामुळे मी दुसरा विचार करू शकत नाही. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रणजित जो लॅपटॉपमध्ये कबीर आणि गुंजाचे फोटो असतात तर तो मायाला देतो आणि हा लॅपटॉप डोंगरवाडीला सापडला, त्यामध्ये गुंजा आणि कबीरचे काही असे फोटो आहेत, एकमेकांसोबतचे फोटो त्यामध्ये आहे. तर मायाही रणजितकडे बघत असते. त्यानंतर इकडे गुंजाही कबीरला म्हणत असते की मृण्मयी ताईंना तुम्ही काय सांगणार साहेबा. तर कबीर म्हणतो की मी मृण्मयीला सर्व काही खरे सांगणार की माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि गुंजा तुझे माझ्यावर, त्यामुळे आपलं डोंगरवाडीला जे काही लग्न झाले आणि त्यावर आता त्या लग्नावर प्रेमाचा शिक्का मुहूर्त झाला आणि आपलं एकमेकांबरोबर प्रेम हे झाले, तर ते ऐकून गुंजाला धक्का बसतो. शेवटी कबीरने गुंजाला प्रेमाची कबुली दिलेली असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.